माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात नुकतीच आमची मंत्रिमंडळ बैठक पार पडली आहे। काही महत्त्वाचे निर्णय याच्यामध्ये घेण्यात आले आहेत। यातला एक महत्त्वाचा निर्णय 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा सेवा पंधरवाड़ा म्हणून या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत। 17 सप्टेंबर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस आहे, पण त्यांचा आग्रह असतो की माझा जन्मदिवस साजरा करू नका, लोकांची सेवा करा। त्यामुळे 17 सप्टेंबरपासून तर राष्ट्रपिता महात्मा गांधी जी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अशा या पंधरवाड्यामध्ये सर्व प्रकारच्या सेवा या लोकांना देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। जे काही प्रलंबित प्रकरण आहेत, वेगवेगळ्या दाखल्यांची असतील, रेशन कार्डाची असतील, किंवा कोणी काही मागणी केली असेल, कोणाचा नकाशा असेल, असे सगळे प्रलंबित प्रकरणं या 15 दिवसांमध्ये एका मिशन बोर्डवर निकाली काढायचे आणि लोकांना सेवा द्यायची, अशा प्रकारे हा सेवा पंधरवाडा या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे आणि सर्व प्रकारच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विशेषतः ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिझास्टर्स होतात, आपत्तीप्रवण क्षेत्र जे आहेत, अशा आपत्तीप्रवण क्षेत्राच्या पुनर्वसनाच्या करता एक धोरण मंजूर करण्यात आलेलं आहे। आपल्याला कल्पना असेल की सभागृहामध्ये उत्तर देताना माननीय मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली होती की आपत्तीप्रवण क्षेत्राकरता आपलं कुठलंही धोरण नाही आहे, त्यामुळे अशी क्षेत्र चिन्हांकित करणं, तिथे आवश्यक ते रिसेटलमेंट करणं, रिसेटलमेंट करत असताना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवणं, या संदर्भातलं एक अतिशय चांगलं धोरण हे आता राज्य सरकारने तयार केलं आहे। आणि आता सर्व ज्या डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आहेत, DDMA आहेत, यांना या धोरणाप्रमाणे पुढच्या काळामधली आपत्तीप्रवण क्षेत्र ही चिन्हांकित करायची आणि त्यातली जी अतिसंवेदनशील क्षेत्र आहेत त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करायचं, अशा प्रकारचे आदेश या माध्यमातून आज या ठिकाणी देण्यात आले आहेत। नाशिक जिल्ह्यातल्या ऊर्ध्व गोदावरी जो प्रकल्प आहे याला देखील आता सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। तसंच सिन्नरमध्ये दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यालाही मान्यता देण्यात आलेली आहे। आपण जी विक्री कराची प्राधिकरणं सुरू केली होती मुंबई, पुणे आणि नागपूर इथे जी खंडपीठं तयार केली होती, त्यालाही आता 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय हा आपण केलेला आहे। एक अजून महत्त्वाचा निर्णय आज झाला आहे, केंद्र सरकारची एक योजना आहे की ज्या योजनेमध्ये आपल्या ज्या प्राथमिक कृषी प्रतसंस्था प्रत्येक गावामध्ये असते याच्या बळकटीकरणाकरता या संपूर्ण पतसंस्थांचं संगणकीकरण हे करण्यात येणार आहे आणि या संगणकीकरणाकरता सगळा जो निधी आहे हा केंद्र सरकार देणार आहे आणि त्याच्यामध्ये मॅचिंग ग्रँट जी आहे ती राज्य सरकार टाकणार आहे। यामुळे या सगळ्या प्राथमिक संस्थांचं सेवा संस्थांचं अतिशय चांगल्या प्रकारे बळकटीकरण हे या ठिकाणी करता येईल। यासोबत एक अजून महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे की कोविड कालावधीमध्ये ज्यांनी वेगवेगळ्या विभागांमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम केलेलं आहे, आता आपली नवीन भरती सुरू होते आहे, ती नवीन भरती सुरू करताना त्यांना त्या कामाकरता ॲडिशनल मार्क देऊन त्यांना प्राधान्य मिळेल, अशा प्रकारचा एक योजना आम्ही फ्रेम करतो आहे की ज्या योजनेमध्ये त्यांनी कोविड काळामध्ये काम जर केलेलं आहे तर त्यांना काही ना काही प्राधान्य या आपल्या भरती प्रक्रियेमध्ये मिळालं पाहिजे, तर या संदर्भातली कारवाई देखील करण्यात येणार आहे। नाही, प्रशासकाचा कालावधी वाढवण्यापेक्षा पूर्वीही आपल्याकडे प्रशासकाचा कालावधी होताच, पण मध्यंतरी आपण अमेंडमेंट करून त्याला 6 महिने केलं होतं, ती अमेंडमेंट आपण काढून टाकली आणि पूर्वीप्रमाणेच केला। सर, काल रात्री आपल्यासोबत मुख्यमंत्री आणि आपल्या दोघांची बैठक झाली, जवळपास 2.5 तास ही बैठक चालली, वर्षा निवासस्थानी झाली, विविध मुद्दे झाले, त्यामध्ये खास करून दादरच्या राड्यासंदर्भात चर्चा झाली,
पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात बदली चर्चा झाली आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते. नेमकं काय झालं अशी माहिती समोर आणतच कोण? मी आणि मुख्यमंत्री जर बसलो आणि आम्ही चर्चा केली तर अशी माहिती तुम्हाला कोण देतं? त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा IQ माहितीवर जाऊ नका, कोणीही पतंगबाजी करू नका. माझी आणि मुख्यमंत्र्यांची वेगवेगळ्या प्रशासकीय बाबींवर चर्चा झाली आहे.